नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी गुरुजी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजचा हा उसाबद्दल आहे उसावर कोणतं टॉनिक मारायचं आणि ते पण कधी मारायचं ते सुद्धा मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे तुमच्याकडे जर मित्रांनो पाऊस पडला असेल तर पाऊस पडल्यानंतर आपल्याला वापसा थोडा आला की आपल्याला तिथं टॉनिक मारायचं आहे तर मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहे की कोणतं टॉनिक मारायचं आहे त्याचे आपण फायदे सुद्धा बघणार आहे ते टॉनिक मारल्यानंतर किती दिवस ते टॉनिक काम करते हे सातच्या व्हिडीओ मध्ये आपण संपूर्ण माहिती याबद्दल बघणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत कृषी गुरुजी युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसन केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की हे जी टॉनिक आहे मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते टॉनिक मित्रांनो जर आपण मारलं तर आपण जी वर खत टाकत असतो जे आपण खताची जी मात्रा असतो तो कमी जरी टाकला तरी अडचण नाही मित्रांनो आपल्याला आवडेच तिथे चांगलं मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा संपूर्ण बघा तर बघा शेतकरी मित्रांनो खतांची किमती दिवसेंदिवस वाढत आहेत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला जर कमी खर्चात जर ऊस आणायचा असेल तो पण मित्रांनो जो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय तो ऊस जर मित्रांनो आपल्याला कमी खर्चामध्ये आणायचा असेल तर मित्रांनो आपल्याला मी जे आजच्या हिडिओमध्ये जे टॉनिक सांगणार आहे ते जर तुम्ही मारलं तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा ऊस येणार आहे तर ह्या ऊसाला मित्रांनो आता कंप्लीट जवळजवळ साडेचार महिने झाले आहेत तर मित्रांनो ऊस बघू शकता कशा पद्धतीने आला आहे आणि महत्वाचं म्हणजे की खताचा एकही ह्याला मात्रा नाही म्हणजे ओंजळवर सुद्धा खत ह्याला टाकलेलं नाही तरी मित्रांनो हा ऊस अशा प्रकारे आला आहे तर त्या टॉनिकचं मित्रांनो नाव म्हणजे गब्बर नऊशे नव्याण्णव हे जे टॉनिक आहे मित्रांनो हे जर आपण जर मारलं तर अशा प्रकारे ऊस येणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला जर ऊस आणायचं असेल चांगला आवरीत जर चांगला आणायचं असेल तर आपल्याला गब्बर नऊशे नव्याण्णव हे जे टॉनिक आपण जर मारलं तर अतिशय चांगला आहे हे जे मित्रांनो मी तुम्हाला अजून एक माहिती सांगतो की हे जे फायदे का कोणते कोणते आहेत तर मित्रांनो महत्त्वाचा फायदा म्हणजे की कुमाऱ्याची संख्या वाढ वाढीवते हे नंतर मित्रांनो आपली जी उसाज जी काळुकी आहे ती काळुकी मित्रांनो टिकवण्याचं काम करत आहे जवळजवळ सात ते आठ महिने मित्रांनो काळुकी टिकवण्याचं काम करत आहे नंतर मित्रांनो आपण पाऊस पडला की मित्रांनो आपल्याला काय करायचं हे औषध मारायचं आहे हे औषध जर पाऊस पडला की मारलं की मित्रांनो काय होणार आहे की आपल्याला चांगल्यात चांगलं मित्रांनो आपल्याला आवडेज तिथं मिळणार आहे कारण काय होतं की पाऊस पडल्यानंतर जी कोमाऱ्यात जी पाणी जात असतं वरचं पावसाचं तर ते काय होतं मित्रांनो की त्यासाठी खूप चांगलं आहे आपण जरी किती वरनं पाठ पाणी दिलं तरी मित्रांनो शेवटी पावसाचं जे पाणी आहे ते पाणी मित्रांनो कशालाच ऐकत नाही तर अशा प्रकारे जर मित्रांनो पाऊस पाडला असेल तर मित्रांनो गब्बर नऊशे नव्याण्णव हे जे टॉनिक आहे ते जर तुम्ही मारलं तर अशा प्रकारे मित्रांनो ऊस येणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान